उस्मानाबाद जिल्ह्याचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर शहादा शिरपूर रस्त्यासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत 5,45,00,000 रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. शिरपूर शहादा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाने अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर शिरपूर शहादा रस्त्यासाठी विशेष रस्ते दुरुस्ती निधी मंजूर करण्यात आला असून पुढील आठवड्यात या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. आमदार अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने पुढील वर्षी म्हणजेच 1 वर्षानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे ट्रान्सफर केला जाणार आहे. तसेच माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्प डिसेंबर 2021 मध्ये शिरपूर तालुक्यात विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम, आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील विविध रस्त्यांसाठी 1,18,75,00,000 रुपयांचा भरघोस आर्थिक निधी मंजूर झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकास कामांची घोडदौड सातत्याने सुरू आहे. माजी शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत भरघोस निधी मंजूर करून आणला आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.